ते शेतकरी सातबारा मागणीसाठी आजनगाव साजाचे तलाट्याकडे तहसील कार्यालयातील बचत भवनमध्ये पोहोचला. सातबाराची मागणी केली. परंतु पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याने सातबारा नंतर देऊ असे त्याने शेतकऱ्याला सांगितल्यानंतर दोघात बाचाबाची झाली. त्यानंतर तलाठी संघटनेने सदर प्रकरणाची संबंधित निवेदन तहसीलदारांना दिले आहेत. तसेच शेतकरी व तलाठी त्यांना परस्पर विरोधी वरोरा पोलिसाला तक्रार दिली आहेत. वरोरा तालुक्यातील आजनगाव तलाठी समाजामध्ये वडगाव ह्या गावाला सुनीता विलास नरडे याची शेती आहेत. त्या शेतीचा सातबारासाठी सुनीता नरडे यांचे पती विलास नरडे शुक्रवार दिनांक 15 फेब्रुवारीला सातबारासाठी तलाठी वामन राजूरकर यांच्याकडे गेले होते. तुम्ही शनिवार या म्हटले त्यानंतर शेतकरी सोमवारला तलाट्याकडे आले. परंतु तुम्ही मला सर्वे नंबर दिला नसल्याने मी सातबारा देणार यावरून त्यांचा वाद सुरू झाला. या दोघांनी एकमेकाला अश्लील भाषेत शिवीगाळ सुरू झाली होती. त्यानंतर दोघांचाही राग अनावर होऊन दोघात फ्री स्टाईल झाली. दोघांचेही वाद पाहण्यासाठी तहसील कार्यालयात बघ्यांची गर्दी झाली होती. तलाठी संघटनेने तहसीलदार सचिन गोसावी यांना सदर प्रकरणाबाबत निवेदन दिले असून तहसीलदार या प्रकरणावर काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. परंतु शेतकऱ्यावर कार्यवाही होतपर्यंत काम बंद ठेवण्याचा निर्णय तलाठी संघटनेने घेतला आहे आणि शेतकऱ्यांनी शासकीय कामात अडथळा आणल्याबाबत गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी पोलिसात दिलेल्या तक्रारीत केली आहे. उपविभागाच्या अध्यक्षांनी जे काही तलाठी आलेले आहेत तलाठ्यांनी माझ्याकडे निवेदन दिलेले आहे. झालेला प्रकार हा अतिशय निंदनीय आहे. अशा गोष्टी व्हायला नको आहे. तलाठी जनतेचीच कामं करत असतात. सध्या कामाचा व्याप अतिशय जास्त प्रमाणात असल्यामुळे थोडंफार कामात दिरंगाई होत असेल, परंतु बाकीचे विषय खूप महत्वाचे असल्यामुळं काही लोकांच्या अडचणी होऊ शकतात. तसेच समजा कोणाचा काय प्रॉब्लेम असेल तर त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना ह्याबद्दल सांगणं अपेक्षित होतं. परंतु तलाठ्यांशी बाचाबाची करणं, त्यांना मारहाण करणं हे कृत्य अतिशय निंदनीय आहे. त्या अनुषंगाने त्यांनी निवेदन दिलं आहे आणि आपण ते पोलीस अधिकाऱ्यांच्याकडे चौकशी करता आणि पुढील कारवाई करता आपण पाठवण्यात येते. आज हमला करण्यात आला. आम्ही कामात सर्वच पटवारी लोक आज मीटिंग असल्यामुळे शेतकरी सन्मान योजने पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचं मीटिंग सभा असल्यामुळे तहसीलदार यांनी बोलावले असल्यामुळे आम्ही सर्व इथं बचत भवनमध्ये थांबलो असताना काम करत असताना तो येऊन राजूरकर साहेबाशी हुज्जत घालून शिवीगाळ अश्लील शब्दात करून म्हणजे जीव मारण्याची धमकी देऊन असा प्रकार केला त्यांनी. हा प्रकार शासकीय कामात अडथळा आणल्यामुळे आम्ही आमचे कार्यालय प्रमुख म्हणून तहसीलदार यांना आम्ही प्रथम निवेदन दिलं आहे आणि त्या अनुषंगाने कारवाई सुरू आहे आणि त्यांच्याकडून काय कारवाई होते त्याची वाट बघत आम्ही काम बंद करू. शासनाच्या निर्देशाप्रमाणे तालुक्यामध्ये पंतप्रधान सन्मान निधीच हे वितरणाच्या डॉक्युमेंटेशनचं काम युद्धस पातळीवर चालू आहे आणि दिवस रात्र आम्ही तेच करत आहोत. हे काम करत असताना विलास नरडे हा व्यक्ती माझ्याकडे आला. त्यांनी मला सातबारासाठी विचारणा केली आणि त्याचीच मी सातबारा पण पाहिली, परंतु त्यांनी एक्झॅक्ट सातबाराचा नंबर सर्वे नंबर सांगितला नाही. त्याच्यामुळे मी काही त्याची प्रिंट त्याला देऊ शकलो नाही, सातबारा देऊ शकलो नाही. तर त्या वरून त्यांनी मला आई बहिणीची असली शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली, तशीच मला धक्काबुक्की केली आणि टेबलवर मारण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे. आणि मी पंतप्रधान सन्मान निधीचं जे काम करत होतो त्यामध्ये मला तर त्यांनी अडथळा निर्माण केला, परंतु माझ्यासोबत 25 ते 30 तलाठी त्यांना पण ह्या घटनेचा त्रास झाला. आणि हे प्रकरण शिवीगाळ झाल्यानंतर तो बार निघता निघता मला आई बहिणीची शिवी दिली आणि जर तू कुठं भेटला तर तुला जीवे मारील आणि पाहून घेईल अशा प्रकारची धमकी देत तो मला धक्काबुक्की करून बाहेर निघून गेला. सदर प्रकरणाची तक्रार आम्ही माननीय तहसीलदार साहेब यांच्याकडे तात्काळ पूर्ण आमची संघटनेतर्फे व मी स्वतः तहसीलदार साहेब यांना प्रतिवेदन दिलेलं आहे.